मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी उद्या दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी आठ पासून मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथं होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी दिली मतमोजणीसाठी सुमारे पाच फेऱ्या लागतील असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला देशात काल दिवसभरात छत्तीस हजार सहाशे चार नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर पाचशे एक जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला देशातली एकूण रुग्णसंख्या चौऱ्याण्णव लाख नव्याण्णव हजार चारशे चौदा झाली आहे देशात आतापर्यंत एकोणनव्वद लाख बत्तीस हजार आठशे सत्तेचाळीस रुग्ण बरे झाले असून सध्या चार लाख अठ्ठावीस हजार सहाश चौवेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहे महाराष्ट्रासह कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमधल्या सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात कमी होते आहे असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं लसीकरणाची उपयुक्तता आणि सुरक्षितता याबाबत सर्व संबंधित विभाग तसंच लस उत्पादक कंपन्या यांनी एकत्र येऊन जनजागरण करावं असं आवाहन त्यांनी केलं याबाबतची मार्गदर्शक तत्त्व केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच जाहीर करणार आहे स्वयंसेवी संस्था शासकीय यंत्रणेतले सर्व घटक यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचं पालन करून रक्तदान शिबिरं आयोजित करावीत थोर व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबिरं आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती उद्या तीन डिसेंबरला महाराष्ट्रात उग्र आंदोलन करणार आहे समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे यांनी सांगितलं यवतमाळच्या पांढरकवडा इथून जाणाऱ्या नागपूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टिप्परवर ट्रॅव्हल्स बस आदळल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात चालकासह दोन जण ठार झाले असून चौघे गंभीररीत्या जखमी झाले आहे अपघात घडताच नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य केलं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं झालेल्या आजच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर तेरा धावांनी विजय मिळवला आज झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर सा तीनशे धावा करण्याचं आवाहन ठेवलं होतं हात स्वच्छ धुणे मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार